नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आज दिवसभरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची उघडीप बघायला मिळालेली आहे, तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस देखील बघायला मिळालेला आहे। मात्र पुढील तीन दिवसांमध्ये पुन्हा एकदा राज्याच्या काही भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे, तर काही ठिकाणी जोर कमी देखील होणार आहे। तर आपण सविस्तर बघणार आहोत संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज, कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात पाऊस शक्यता पुढील तीन दिवसांमध्ये आहे। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। तर मित्रांनो, चला सविस्तर जाणून घेऊया संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज पुढील तीन दिवसाचा। तर या ठिकाणी बघू शकता सिंधुदुर्गमध्ये किनारपट्टीला बघूया सुरुवातीला, सावंतवाडी, वेंगुर्ला, अरुज, बंडा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, तसंच इकडे रामघाट, आंबोली, चांदगड या ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे, जोर थोडा जास्त राहील। तसेच या ठिकाणी कुडल, महापन, मालवण, वायगणी, पॉई, कासल या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता आहे। आणि दिग्राला, पदगाव, कडगाव या ठिकाणी मात्र मुसळधार पाऊस शक्यता आहे। कणकवलीकडे जोर थोडा जास्त राहील आणि कुणकेश्वरकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, पोंडा या ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे। तर इकडे कोल्हापूरकडे राधानगरी आणि गगनबावडा मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसांमध्ये आहे। खारीपतन, विजय, राजापूर, वाडापेट या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे। रायपतनकडे मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। तसेच इकडे कोल्हापूरकडे संगरूळ आणि परोळा या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, तसेच इकडे लांजापूर, अंगड, रत्नागिरी या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता आहे। रत्नागिरीकडे थोडा जोर वाढलेला राहील। या ठिकाणी रत्नागिरी, नेरवा, मुलगुंड या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता पुढील तीन दिवसांमध्ये आहे। तसेच या ठिकाणी बघू शकता मखजान, संगमेश्वर, देवरुख, साखरपा आणि बेलकर या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसांमध्ये आहे। मखजान, हेदावी, गुहागर, मार्कतामणी या ठिकाणी देखील मध्यम ते बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। सानवाडा, चिपळूण, श्रीशिंगे, अरळ, कोयना, पतन या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसांमध्ये आहे। आणि इकडे साताराकडे सवराट, वसट, फोर्ट या ठिकाणी बघू शकता, चाकदेव, मेधा या सर्व परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसांमध्ये आहे। तर इकडे चिपळूण, मार्कतामणी, गुहागर, दादोल, दागाव, खेड या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता पुढील तीन दिवसांमध्ये आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे। तसेच या ठिकाणी दापोली, पाचपंडरी, केलसी, मांडंगड, श्रीवर्धन, दिवेघर या सर्व परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। तर गोरेगाव, महाड आणि या ठिकाणी पोलादपूर या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। घोगरे, महाबळेश्वर या ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता आहे, पाऊस जोर थोडा जास्त राहील। तर इकडे रावडीकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, भोर या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता आहे। इकडे वेल्हे, लवासा, जिते मुसळधार पाऊस शक्यता आहे। इंदापूर, ताला आणि मुरुड, जंजिरा या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, दिवेघरकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचाच पाऊस शक्यता आहे। रोहा, काशीत तसे या ठिकाणी बघू शकता, नागोठाणा या ठिकाणी देखील आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। काही भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता आहे आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये। तर इकडे अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन, शिरोली, खोपोली या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे। तर इकडे बघू शकता मित्रांनो सुधागड, तसेच या ठिकाणी शिरगाव, लवासा या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस शक्यता आहे। तर इकडे कासमत, खोपोली आणि शिरावली या ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। तसेच या ठिकाणी पेन, पेजरी, चोंडी, अलिबाग या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचाच राहील। आणि इकडे कुसर, कर्जतकडे मुसळधार पाऊस, नेरळकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आणि मुंबईकडे बघितला असा पनवेलकडे थोडा जोर वाढलेला राहील। नवी मुंबई, वरळी, कोळवाडा, मुंबई, उरण या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा। तसेच मित्रांनो या ठिकाणी खिरचनवाडा, ओमवाडी, मीरा भाईंदर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, खडावली, शहापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसांमध्ये आहे। पिलवी, उंबरपाडा तसे या ठिकाणी बघू शकतो, वसई, विरार, सफाले, गोदमल, वाडा, पालघर, बोईसर तसे या ठिकाणी बघू शकता, कुडण, मानोर, पालघर, बोईसर, वानगाव आणि कासाकुरोड या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्याच पाऊस शक्यता पुढील तीन दिवसांमध्ये आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे। पालघरमध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील तीन दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो। तर मित्रांनो विदर्भामध्ये बघूया आता काय परिस्थिती आहे, कोणत्या ठिकाणी पाऊस जोर वाढणार आहे। तर नागपूरमध्ये नागपूर, भंडारा आणि गोंदिया विदर्भाच्या या ठिकाणी महाराष्ट्राच्या पूर्व बाजूला पाऊस जोर पुन्हा एकदा पुढील तीन दिवसांमध्ये वाढणार आहे। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो नागपूरमध्ये नागपूर आणि पाचगाव या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता आहे। तर नागपूरच्या उत्तर भागाकडे मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। कामपट्टी, वाघोली, परशिवणी, सावनेर तसेच या ठिकाणी दुर्ली, कमळेश्वर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता आहे। तसेच या ठिकाणी कोंडाली, धामणा, हिंगणा, धुतीवाडा, बुरी, कोकाटे, बुटीबुरी या सर्व परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये। तर मित्रांनो इकडे
या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये बघितला असता, या ठिकाणी बघू शकता भंडारा जिल्ह्यामध्ये, भंडारामध्ये मौदा भंडारा तसेच या ठिकाणी साकोली आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस आणि उमरेड पवनीकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो. भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे मात्र पाऊस जोर जास्त राहील. या ठिकाणी तिरोरा तुमसर रामटेक या ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता असून खुर्सापर तिरोडी या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आणि गोंदिया जिल्ह्याच्या देखील उत्तर आणि पूर्व बाजूला पाऊस जोर जास्त राहील. बाकी भागामध्ये मध्यम ते काही भागात मुसळधार पाऊस शक्यता आहे. गोंदिया लांजी वारासिवनी बालाघाट तसेच या ठिकाणी साकोली देवरी या ठिकाणी बघू शकता या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे. मात्र उत्तर भागाकडे पाऊस जोर जास्तच राहण्याची शक्यता गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. तर गडचिरोलीकडे बघितलं असता देसाईगंज आरमोरी गडचिरोली या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस. चामोर्शी मुलचेरा या टपल्ली या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस. अहेरीकडे मध्यम स्वरूपाचा, भांबरगडकडे मध्यम ते काही भागात मुसळधार पाऊस शक्यता आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे. तर मित्रांनो चंद्रपूरमध्ये बघितलं असता राजुरा चंद्रपूर भद्रावती या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे. तसेच इकडे वरोरा चारगाव बिके कुटवाडा मोहर्ली या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा राहील. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. तसेच या ठिकाणी वणी शिंदेवाही राजुळी सावली मूल तसेच या ठिकाणी चामोर्शी या सर्व परिसरामध्ये लगतच्या सर्वत्र मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे. तसेच मित्रांनो या ठिकाणी नागभीडकडे बघितलं असता नागभीड आणि ब्रह्मपुरीकडे या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बऱ्याच ठिकाणी आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये. तर मित्रांनो इकडे वणीकडे बघितलं असं यवतमाळमध्ये या ठिकाणी वणीकडे देखील आपल्याला मध्यम ते काही भागात मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे. आणि इकडे पांढरकवडाकडे या ठिकाणी पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोहाडा करंजी हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये. तसंच बाकी भागाकडे बघितलं असता यवतमाळच्या या ठिकाणी बघू शकता कॅप माहूर तसेच या ठिकाणी आर्णी या ठिकाणी रुई जवई आर्णी देहानी साखरी दिग्रस चोंडी या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा तर या ठिकाणी थोडा जोर वाढले राहील. दरवा लखेड यवतमाळ नेर बाबुळगाव आणि फुलेगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे. वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये बघितलं असता वर्धा देवळी कोल्हापूर या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस. सेलू तुळजापूर तसेच इकडे बारबडी समुद्रपूर आणि या ठिकाणी हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे. तसेच या ठिकाणी लाडगड वाधोना आर्वी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील. तळेगाव आष्टी कारंजा या ठिकाणी मात्र थोडा जोर वाढलेला राहील. मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये. तसेच या ठिकाणी आष्टीकडे देखील मुसळधार पाऊस शक्यता आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे. आणि अमरावतीकडे बघितलं असं या ठिकाणी बघू शकता अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये. मुजरीकडे देखील मध्यम स्वरूपाचा राहील. मात्र मोर्शी वरुड नरखेड काटोल कोंडाली या सर्व परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे. तर अचलपूर आणि चिखलदाराकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा बघायला मिळू शकतो. आणि अकोला जिल्ह्यामध्ये बघितलं असं अकोलाकडे मध्यम स्वरूपाचा राहील. तर मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलारा या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतो. पातूरकडे मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी वाशिम मालेगाव मोरसूळ मंगळूरपीर कारंजा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील. आणि कारंजाकडे मात्र थोडा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो. तसं या ठिकाणी रिठाड रिसोड या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे. तर या ठिकाणी बुलढाणाकडे या ठिकाणी लोणी लोणार तसं या ठिकाणी भापूर या ठिकाणी डोणगाव मेहकर या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. चिखली बुलढाणा तसं या ठिकाणी मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जामोद या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा खामगाव या ठिकाणी जळगाव जामोदकडे मात्र थोडा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये. इकडे मोहराकडे मध्यम स्वरूपाचा देऊळगाव राजाकडे देखील मध्यम स्वरूपाचाच पाऊस शक्यता आहे. मात्र देऊळगाव राजाकडे थोडा जोर कमी देखील बघायला मिळू शकतो. देऊळगाव राजा सिंदखेड राजा आडगाव राजा देऊळगाव माही आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये मित्रांनो या ठिकाणी आसपासच्या परिसरामध्ये. तसेच या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेशात बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता जळगावमध्ये जळगाव भुसावळ मुक्ताईनगर मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस. रावेर जानोरी पालील स्टेशन फैजपूर यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरे जालोद या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. तसं इकडे अमळनेर परोळा या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता या ठिकाणी आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे. तर मित्रांनो पाचोराकडे बघितलं असं या ठिकाणी बघू शकता पाचोरा आणि भडगाव या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतो. आणि धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो धुळे अंजांग नवारी कापडणे कुसुंबिया चिंचवर अंजाले या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे. आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतो. साखरीकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो जोर थोडा कमी राहील. तर शिरपूर आणि सिंदखेडाकडे मात्र मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता देखील आहे. आणि नंदुरबारमध्ये बघितलं असता नंदुरबार आणि शहादा मध्यम स्वरूपाचा राहील. तळोदा अकलकुवा आकर्णी या ठिकाणी मात्र पाऊस जोर थोडा वाढलेला राहील. मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता देखील या ठिकाणी आहे. नवापूर आणि विसरवाडी या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा राहील. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकते नवापूर आणि विसरवाडीच्या बऱ्याच भागामध्ये.
तर इकडे नाशिकमध्ये सापुताराकडे बघितलं असता या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो. सापुतारातच आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये खरपाडा त्र्यंबक इगतपुरी या ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे. नाशिकमध्ये मध्यम स्वरूपाचा होईल तर निफाड आणि सिन्नरकडे मात्र हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो. थोडा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी सटाणा देवळा चांदवड या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा काही भागात तर काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. मालेगावकडे मध्यम स्वरूपाचा मनमाड येवला या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे. जोर कमी राहील पुढील 3 दिवसांमध्ये काही भागात हलक्या स्वरूपात बघायला मिळू शकते. आणि कोपरगावकडे देखील बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी ऊन सावलीस खेळ बघायला मिळेल तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे. या ठिकाणी कोपरगाव शिर्डी जवळके अहमदनगरच्या उत्तर भागाकडे या ठिकाणी शिर्डी जवळके राहतातच बोलतांबा या सर्व परिसरामध्ये. तर इकडे श्रीरामपूरकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे. संगमनेरकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे. आणि अकोला जिल्हा या ठिकाणी अकोला तालुक्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे. राहुरी घोडेगाव अहमदनगर या ठिकाणी थोडा जोर कमी राहील हलक्या स्वरूपात. भागूर पाथर्डी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा. तसे या ठिकाणी काळा जामखेड कर्जत या ठिकाणी सर्वत्र आपल्याला हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो पुण्यामध्ये बघितलं असता जुन्नूर मंचर चाकण पुणे या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे. सासवड तसे या ठिकाणी लोणत फलटण बारामती या ठिकाणी थोडा जोर कमी राहील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. सातारामध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता मेधा तसे या ठिकाणी ओसोटा फोर्ट सौराट रळ श्रीशिंगे कोयना पतन मेधा हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मुसळधार पाऊस शक्यता आहे. उमराज पुसासावेली वळ या ठिकाणी अणुदाह रहिमतपूर तसं कोरेगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. रहिमतपूर तसे अणुदाह या ठिकाणी वडूज कुरोली कठाव निदा या ठिकाणी निधाल आणि देवळी या परिसरामध्ये थोडा जोर कमी देखील बघायला मिळू शकतो. हलक्या मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. तर सोलापूरकडे बघितलं असता करमाळाकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा करमाळा इंदापूर तसंच अकलूज पिलीव या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यता आहे. सांगोलीकडे देखील हलक्या स्वरूपात आणि पंढरपूरमध्ये या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. माहूळकडे मध्यम स्वरूपाचा इचलगावकडे हलक्या स्वरूपात सोलापूर अकलकोट मध्यम स्वरूपाचा तर इकडे वैराग बार्शीकडे मध्यम स्वरूपाचा परांडा कुरुडवाडी या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे. आणि मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता सांगली तसं या ठिकाणी मालगाव देसिंग कुची या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा नागजकडे थोडा जोर कमी राहील. नागज आणि कानापूर या ठिकाणी विटाकडे मध्यम स्वरूपाचा रामपूर पलूस या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आष्टा सांगली शिरोळ इचलकरंजी या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे. कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस. कोखरुड मलकापूर परोळा संगरुळ इस्पुर्ली तसे या ठिकाणी बघू शकता राधानगरी बिद्री गारगोटी कडगाव तसे या ठिकाणी पदगाव दिग्रला या सर्व परिसरामध्ये आणि इकडं गगन बावडा या सर्व परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे. तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये. मराठवाड्यामध्ये देखील पुन्हा एकदा पावसाचा जोर पुढील 3 दिवसांमध्ये वाढणार आहे. औरंगाबाद सेंद्रामडीसी पिपरी निंबे जळगाव आणि बिटकीन या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. धरणक्षेत्राकडे धाकेपाल पैठण दहीगावणे भक्तापूर तसं इकडे गंगापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा वैजापूरकडे हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे. जोर थोडा कमी राहील. तसं या ठिकाणी दौलताबाद एलोर गुफाय देवगाव हतनूर कन्नड अंबाला साईगवन चाळीसगाव सर्वत्र मध्यम स्वरूपाचा फुलंब्री विरामगाव पिशोर या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता या ठिकाणी आहे. मित्रांनो या ठिकाणी येत्या 24 तासांमध्ये जोर कमी राहील मात्र पुढील 3 दिवसांमध्ये पासून जोर वाढणार आहे. सिल्लोड अनवा जनता या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकते. तसेच जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जाफराबाद सपतनगर हसनाबाद दाबाडी या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा जालना भोकरदन गोला पांगरी तारगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा अंबड पानवाडी तसे या ठिकाणी ईश्वरनगर तानवाडी वाडीगुडरी रामशेवगाव शेवटा उमापूर मंगरुळ या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकते. तर बीडकडे या ठिकाणी गेवराई आणि माजलगावकडे मध्यम स्वरूपाचा तसेच मित्रांनो या ठिकाणी कोखोर मोह बीड वडवणी तळेगाव शिरसाल या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे. सोनपेठ आणि गंगाखेड या ठिकाणी परभणीकडे या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचाच पाऊस शक्यता आहे. आंबेजोगाईकडे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. धारूर केज येळम चौसाळा पाटोदा खर्डा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये. उस्मानाबादमध्ये कळंब मासा तारखेड बोंब पाथरोड या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा येडशी पेठ मुरुड घाटेगाव या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम स्वरूपात बघायला मिळू शकतो. तसे या ठिकाणी खामगाव बेली उस्मानाबाद मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे. लातूरमध्ये बघितलं असता लातूर औसा शिरोणपाल निलंगा उदगीर या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा तर काही भागात हलक्या
हलक्या स्वरूपात देखील बघायला मिळू शकतो. हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता लातूर जिल्ह्याच्या जवळपास सर्वच भागामध्ये आहे. आणि परभणीमध्ये गंगाखेड आणि परळी या ठिकाणी सोनपेठकडे थोडा जोर वाढलेला राहील. मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो. तर बाकी भागाकडे मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे. परभणी, झरी, बोरी, जिंतूर, सेलू, पाथरी या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये नांदेड, वागळा, बासमत, पूर्णा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, भोकर, पेठ, मुंबई, तसंच धर्माबाद, मुखेड, कंधारी या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. हलक्या मध्यम स्वरूपाचा अहमदपूरकडे मात्र पाऊस जोर थोडा वाढलेला राहील. हिमायतनगर आणि उमरखेडकडे मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. तर इकडे हिंगोलीकडे बघितलं असं हिंगोली, कळमनुरी, इनापूर, खंडाळा, पुसद, तसे या ठिकाणी बघू शकतो. सापदगाव, अणुदाह या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे. आणि तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता नाकारता येत नाही. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.